चार वर्सां जाली आमकां थंय रेल्वे स्टेशन आसा थंय उदकाचो वॉटर क्लॉगींग जाता. चार वर्सां जाली आमी ताची स्टडी केली, तर कळ्ळें की ती वॉटर ड्रेनेज आसा ताची कॅपेसिटी कमी आसा. तातूंत भितर अनेक मेजर इशू आसा की म्हळ्यार जे बाजारांत जी एरिया गटर आसा, लोक बाटले पितात, उडयतात, प्लास्टीक उडयतात, आनी ते सगळे कडेन वचून एक एक स्टॉक जाता. फस्ट पावस येता तेन्ना ते प्रेशरान येता उदक, तेन्ना ते स्टॉक जाता आनी ते वयर भायर सरतात. फाटले आतां आमचे 15 ते 20 दीस जाले आमदारांनी आमी म्हणून हाची सोल्युशन काडून काडून विचार करून थंय दीस रात ते गटरा कडेन रातची वचून आमी प्रत्येक सोल्युशन काडपाक पळयतात. पूण ताका आमी एटलास्ट आमी WID इंजिनियरा कडेन कन्सल्ट करून एक सोल्युशन प्लॅन केल्लें आसा. तें झटक्यान जावपा ना, ताका टायम लागतलो. मेजर म्हळ्यार उदकाची कॅपेसिटी वचपाची गटर, तें ताका गटर एक्सटेंड आनी वायडनींग करपाचें एक काम म्हणलां. दुसरी तर रेल्वेची जी प्रॉपर्टी आसा तांचे कडल्यानूय NOC घेवपाक जाय, कित्याक रेल्वेची NOC सगळी माती वचून ते गटरांत पडटा. उनीर आसा सो मेजर इशूज आसात. दुसरी गोष्ट आनी म्हळ्यार जे म्हणलें की बिल्डरान घाला हे कडेन, बिल्डर एकलो करूं शकता कोण? गटर काडपाची बिल्डर डायरेक्ट करूं शकता विदाउट परमिशन आमी कोण करूं शकता? आमकांय बी तेन्ना बिजनेस करता तेन्ना आमकां दीस इज द ओन्ली कॉन्स्टिट्युएंसी म्हाका दिसता नॉन करप्टली आमी एक खंयचो धंदो करता हांगा, की आमची देवाणघेवाण कोणा कडेन ना कांय ना. सो आमची एक रिस्पोन्सिबिलिटी आसता ती सोसायटी कितें दिवची, म्हणून आमी हे मुखार सरता. आनी हांवेंच न्ही, प्रत्येक बिजनेसमॅन मुखार येवचें हें करपा खातीर. हांवूच कित्याक सगळे तुमी आनी बाकी जे कोण एस्टाब्लीश बिजनेसमॅन आसा ते एज अ रिस्पोन्सिबिलिटी टू अ सोसायटी म्हणून आमी मुखार आयल्यात. आमी तुमकां हॅल्प करतात सर, आनी आमकां सांगलें आपूण तुका मनीस दिता, हें करता, सगळें दिता. म्युनिसिपालिटीचो इशू कितें जाला, थोडेच लेबर आसात, कॉन्स्टिट्युएंसी सगळे आसात, इतली कॉन्स्टिट्युएंसी कशें सांबाळटले लेबर? सगळे कडेन हांगा धांवचें पडटा, थंय धांवचें. हांव म्हणलें म्हजे लेबर दिता आनी तुमचे लेबर मेळून म्युनिसिपालिटीचे लेबर तातूंत इनवॉल्व आसात. गटर काड, ओपन कर, क्लीन कर, तांचे लेबर घेवनूय आमी काम केल्लें आसा. हांवें आमची थोडी कितें मशिनरी दिली, इट्स अ कंबायंड एफर्ट. कोणें एकट्यान एफर्ट घेवन एकट्यान ताचे फायदे घेवन दुसरे पॉलिटिक्स करप अशें कांय ना न्ही. आमकां ताचें सोल्युशन जाय आतां. आमकां जे हो फातर मारता तो फातर ते करून कांय ताचें सोल्युशन मेळपा ना. आमी आतां मेन सोल्युशन काडपा खातीर धडपडटा थंय, की थंय उदक पडटा म्हणून आमी कोण सोशेगान न्हिदले ना सांगत. तोय बी दीस रात वापरता न्ही उदका शेवटाक कितें जाल्यार ब्लेम ताचेर येतली. सो ही हाजेर पॉलिटिक्स थंय करची न्ही, हें आमी एक कामाचें सोल्युशन काडटा आनी आमकां तरी हातूंत इनवॉल्व करची न्ही. म्हणून बाबू डायरेक्टली म्हणटा कितें आमदारान काय रोल ना म्हणून तुमगेलो कंपनीन केलें म्हणटा, कितें एक्झॅक्टली कितें आमदारान रोल प्ले केल्लो हांगा? कशें जावंक शकता एक डायरेक्ट कंपनी वचून डायरेक्ट गटर काडूं शकता विदाउट परमिशन कोणाले काडूं शकता? म्युनिसिपालिटी परमिशन, आमदार परमिशन घेवनूच आमी मुखार स्टेप घेतल्या. आमी तांचे कडेन विचारून बाबा सोल्युशन कितें करचें हें तांचे कडेन डिस्कस करूनच तर मुखार स्टेप घेतल्या. आमी कितें ओगी बसून डायरेक्ट जेसीबी घालून कोण करूं शकता? आमचेर पुलीस कंप्लेन जातली हांगा डायरेक्ट गेले जाल्यार. इट्स अ परमिट सोसायटी सोशल कॉज म्हणून आमी मुखार सरले. टिका लोक बेश्टे करता, टिका करून टिका हांव म्हणटा टिका करचे परस सोल्युशन दिया न्ही. टिका करून कितें फायदो आसा? तुमी सोल्युशन दिया वेरी एंड गूड, आमी हॅपिली ते सोल्युशन आमी इम्प्लिमेंट करतात. टिका करून काय सोल्युशन मेळपा ना कोणाक? गटराचेर आतां पळोवपाक सगळ्यांचें राजकारण चल्लां हांगा. बारीक बारीक गोश्टी सगळ्यो गोश्टीचें राजकारण चालू आसा. गटर एक मुद्दो, खंयचो आनी कितें जालें, झाड सुद्दां पडलें जालें तें आयलें मागीर राजकारणांत. राजकारण हो मुद्दो जाल्लो तसो न्ही आतां ताचेर.